महाराष्ट्रात प्राध्यापक महासंघाचे दिनांक 25 सप्टेंबर पासून त्यांच्या न्याय मागण्यांकरिता बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयामध्ये शैक्षणिक कामकाज बंद पडले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यापीठाचे निकाल उशिरा लागल्याने शैक्षणिक सत्र नुकतेच सुरू झाले आहे. तसेच सत्र पद्धतीच्या परीक्षा सुद्धा आता सुरू होणार आहेत. या आंदोलनामुळे अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य नाही, त्यामुळे तातडीने आपण प्राध्यापकांचे आंदोलन मागे घेण्यासाठी हस्तक्षेप करावा. प्राध्यापकांच्या न्याय हक्कांसाठी प्राध्यापक पदभरतीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला युवक काँग्रेस जाहीर पाठिंबा देत आहे. यामध्ये तातडीने लक्ष दिले नाही तर युवक काँग्रेस शैक्षणिक हक्कासाठी आंदोलन करतील असे अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे व सागर देशमुख कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना सांगितले. सुरू आहे या संपाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. खरं म्हणजे एनपुक्टो नोटा या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे आमचे प्रश्न आता तरी मार्गी लागतील आम्हाला अशी आशा आहे. केंद्र सरकार राज्य सरकारची जीच भूमिका आहे ती म्हणजे काय की शिक्षण क्षेत्राला खाली बघायचं. शिक्षण क्षेत्राच्या संबंधित ज्या काही मागण्या आमच्या आहेत त्यातली सर्वात पहिली मागणी म्हणजे आम्हाला ज्या प्राध्यापकाच्या भरतीच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या पूर्णपणे त्यांनी भराव्या. पहिले 40%, 50% अशी मागणी आम्हाला आमची नसूनसुद्धा त्या राज्य शासन स्वतःच्या मनानुसार 40%, 50% अशी मागणी घेत आहे. पण आमची 100% प्राध्यापक भरतीची मागणी आणि सोबतच आमच्या जे ज्या संघटना आहेत त्यांच्यासुद्धा बाकी 72 दिवसाच्या पगाराच्या संबंधित त्या मागण्या आहेत. जाता वेतन आहे याच्या संबंधी सगळ्यांच्या पूर्ण मागण्या आहेत. या निश्चितच आम्ही आमच्या सगळी प्राध्यापक संघटना यांच्या वतीनं आम्ही इथे आज निवेदन द्यायला आलो आहे जिल्हाधिकाऱ्यांना.